करतोय. सर दोन्ही टीमला विनंती असेल आपण कृपया स्टेजच्या समोर लाईनअपमध्ये उभे राहा. प्रणव इलेव्हन भागमांडला आणि साजिरी श्रेया इलेव्हन गालसरी काटे रणजित पेडणेकर संघमालक आपल्याला विनंती असेल आपली दोन्ही टीम कृपया लाईनअपमध्ये उभे करा. ओम बोलेकर आपली टीम घेऊन या. चला लवकर बक्षीस वितरणाचा पोस्ट मॅच प्रेझेंटेशन आपल्याला सुरू करायची आहे. विनंती असेल आपल्याला सुनील अडुलकर साहेब यांच्याकडून या स्पर्धेकरता 500 रुपयाची देणगी आली. त्यांचे सुद्धा मनपूर्वक हार्दिक आभार. चला दोन्ही टीम या प्लीज. प्रणय सर आपली टीम घेऊन या पुढे. शेष कोलतरकर आपली टीम घेऊन या पुढे. चला गालसरी घाटे दोन्ही टीम या लाईनअप मध्ये प्लीज. ओम बोलेकर आपली टीम लाईनअप मध्ये करा. दोन्ही टीम एक कॅमेराच्या त्या बाजूला एक कॅमेराच्या या बाजूला राहा प्लीज स्टेजच्या समोर. शिस्त 2 दिवस तुम्ही खूप चांगली दाखवले. खास करून प्रणव इलेव्हन भागमांडला संघाने खूप चांगली शिस्त दाखवली. येस जिथे श्रेयस कोलतरकर आहेत तिथे लाईनअप करा. सुयोग नेवरेकर यांना विनंती असेल फायनल मॅच चा मॅन ऑफ द मॅच. ओम पुलेकर मॅन ऑफ द मॅच 32 धावा केल्या त्यांनी फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 200 रुपयाचं कॅश प्राईज त्याला आलं होतं. सुयोग नेवरेकर यांना विनंती असेल ते 200 रुपयाचं कॅश प्राईज देतील. ऋतिक पुलेकर यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राईज आलं होतं. समोर थांबायचं ओम समोर ट्रॉफीच्या इकडे. येस इथे थांबायचं आहे. तर फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच ओम पुलेकर. त्यानंतर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आपण देतोय. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय सन्माननीय पाहुणे गणेशजी मांजरेकर साहेब सल्लागार भंडारी समाज संघटना श्रीवर्धन मसाला दाऊका. आणि चतुर्थ क्रमांक ठरलाय शिशान तीर्था इलेव्हन कातळपाडा अलिबाग. यायचं आहे अंकित गुरेकर संघमालक आणि कॅप्टन दीप्तेश पुसाळकर. चला यायचंय अंकित गुळेकर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक घ्यायचंय. या टीम मेंबर असतील त्यांनी या पुढे. चला टीम मेंबरनी या. पाहतो आपण स्क्रीनवर
त्यानंतर चतुर्थ पारितोषिक तृतीय पारितोषिक चतुर्थ पारितोषिक झालाय. तृतीय पारितोषिक देण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय सन्माननीय सुजीनबाई कीर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस श्रीवर्धन तालुका. आणि तृतीय पारितोषिकाचा मान पटकावलाय भेंकोल बॉईस. यायचं भेंकोल बॉईस. 3000 रुपये रोख रक्कम, कॅश प्राइज आणि ट्रॉफी. पेंटकोल बॉईस तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय. वेल प्लेड पेंटकोल बॉईस. त्यानंतर आपण वळतो उत्कृष्ट फलंदाज. सन्माननीय राखीची मांद्रेकर साहेबांना विनंती असेल उत्कृष्ट फलंदाजची ट्रॉफी त्यांनी द्यायची आहे. उत्कृष्ट फलंदाज अर्थात या संपूर्ण स्पर्धेत तब्बल 110 धावा ज्यांनी कुठल्यात ओम फुलेकर ठरतोय या संपूर्ण स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. फायनलमध्ये 32 धावांची मॅरेथॉन इनिंग सुद्धा खेळली होती. राखीची मांद्रेकर यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाज ची ट्रॉफी दिली जाते. हे फोटो आले आणि थोडस साईडने फोटो घ्या विनंती असेल. आमच्या मुख्य कॅमेऱ्यामध्ये होते आमचे खेळाडू आणि सन्माननीय पाहुणे. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज ट्रॉफी होती आम्हाला सार्थक मयेकर यांच्याकडून आणि ती देण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय ॲडव्होकेट जयदीप तांबुटकर भारतीय जनता पार्टी श्रीवर्धन तालुका अध्यक्ष यांना. आणि उत्कृष्ट गोलंदाज करण शिलकर 8 विकेट या स्पर्धेमध्ये घेतलेत. जबरदस्त गोलंदाजी करण शिलकर. भेंकोल बॉईज मधला हा खेळाडू करण शिलकर. त्यानंतर द्वितीय पारितोषिक आपल्या इथे देण्यासाठी मी आमंत्रित करते सन्माननीय दर्शनभाई विचारे अध्यक्ष श्रीवर्धन तालुका राष्ट्रवादी काँग्रेस. रोख रक्कम 15000 रुपयांनी भव्य ट्रॉफी. प्रणव इलेव्हन बाग मांडला द्वितीय पारितोषिक. यायचा कॅप्टन शेष कोलतरकर संघ मालक. रोख रक्कम शमिक राऊत. प्रणव या तुम्ही संघ मालक. हेल ब्लेड सुजीनबाई खीर दर्शनबाई विचारे यांच्या शुभ हस्ते इथं आपण स्क्रीनवर पाहतोय शमिक राऊत शेष कोलतरकर प्रणव जाधव. प्रथम पारितोषिक आपण देण्यासाठी मी आमंत्रित करतोय या सन्माननीय बक्षीस वितरणाच्या सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष पांडुरंग तोडणकर गुरुजी अर्थात अध्यक्ष भंडारी समाज संघटना श्रीवर्धन म्हसळा तालुका. तर गुरुजींना विनंती असेल की त्यांनी पुढे यायचं आहे व्यासपीठाच्या प्रथम क्रमांकाचा भव्य चषक आणि रोख रक्कम तब्बल 30000 रुपये. दर्शनबाई विचारे यांच्याकडून 30000 रुपयाचा कॅश प्राईज होते प्रथम पारितोषिकासाठी. ट्रॉफी सर्व सन्माननीय पाहुणे उभे आहेत. साजरी आणि सैया 11 गालसरे काठी या रणजित पेडणेकर आणि टीम या खाली बाकीच्यांनी खाली उभे राहा फोटोसाठी आणि संघ मालक आणि कॅप्टननी वर या. बाकीनी खाली उभे राहा म्हणजे फोटोत व्यवस्थित याल. देव चला हलू नका. प्रणव इलेव्हन बागमांडला अजून एक ट्रॉफी आहे मॅन ऑफ द सिरीज. लक्षात ठेवा महत्वाची ट्रॉफी आहे. वैयक्तिक पारितोषिकातील सगळ्यात मोठी ट्रॉफी अजून येणे बाकी आहे ज्यासाठी बॅट आहे आणि एक सुंदर ट्रॉफी आहे लक्षात ठेवा. थांबायचंय सन्माननीय पाहुण्यांना एक शेवटची महत्वाची ट्रॉफी. प्रथम क्रमांक तृतीय क्रमांक आपण पाहिला पण वैयक्तिक पारितोषिकातली सगळ्यात मोठी ट्रॉफी आपण देतोय. किशोरजी पुळणकर यांच्याकडून बॅट आहे आणि आयोजक मंडळीकडून आम्हाला ट्रॉफी आहे ती देण्यासाठी मी संदेशभाई कीर यांना आमंत्रित करतोय रंगमंचाच्या पुढे. सांगा यांनी घ्यायचं कोण असेल. भूपेंद्र जावकर अर्थात गणेश जावकर. टोटल 64 धावा आणि 5 विकेट आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण.
तीन चार रन आउट आणि कॅचेस सुद्धा घेतले आहेत. अष्ट पैलू कामगिरी. वेल प्लेड गणेश जावकर, भंडारी प्रीमियर लीग चा अष्ट पैलू खेळाडू, प्लेयर ऑफ द सिरीज ठरलाय गणेश जावकर. चला गणेश जावकर काय सांगा आता, संपली टूर्नामेंट बोला. सगळ्यांची इच्छा आहे गणेश, नक्कीच दोन शब्द आपण काहीतरी सांगा यावर. नक्कीच गणेश, एवढा मोठा प्लॅटफॉर्म आणि तुम्हाला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळाला, ज्यामध्ये खूप मोठे खेळाडू होते, अर्थात नावं मी सगळ्यांची घेत नाही, पण त्यामध्ये तुमच्या संघाला सगळ्यांनी हलक्यात घेतलं होतं, पण तुमचा संघ फायनलिस्ट ठरला, चॅम्पियन ठरला, आणि त्याच्यात सिंहाचा वाटा तुमचा राहिला. आता तुमच्या मनातल्या भावना सांगा आम्हाला सगळ्यांना. अरे माझं बोलणं एवढंच आहे, संघाने माझ्यावर विश्वास दाखवला, हेच चांगली गोष्ट आहे. नक्कीच, आणि या आयोजनाबद्दल काय सांगाल भंडारी प्रीमियर लीगच्या, तुम्ही आयोजक आयोजनामध्ये प्रमुख भाग होतात. आयोजन खूप